हॅलो फ्रेंड्स, कुक विथ अश्विनी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत करते। तर आजचा केकचा फोटो बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण कुठला केक बघणार आहोत। तर हा आहे फ्युजन केक। केक तर एकच आहे, पण यामध्ये आपण दोन फ्लेवर मिक्स करणार आहोत आणि दोन्ही फ्लेवर खूप युनिक आहे आणि खूप युनिक पद्धतीचा फ्युजन केक आहे हा। तर याचं नाव आहे मँगो रसमलाई केक। खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच टेस्टला भन्नाट लागतो, नक्कीच ट्राय करा। आंब्याचा सीझन लवकरच संपणार आहे, सो सीझन संपायच्या आधी हा केक तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। आणि जर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, सोबत दिलेल्या बेल आयकॉनच्या ऑल या बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ऑटोमॅटिकली येत राहील। तर चला बघूया आजचा हा इंटरेस्टिंग आणि थोडा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा केक कसा बनवला मी। तर इथे मी एक स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे, नॉर्मल 6 इंचाच्या टिनमध्ये हा स्पॉन्ज मी बेक केलेला आहे। याला संपूर्ण थंड केलेला आहे आणि आता आपण याला 3 लेअरमध्ये नेहमीप्रमाणे सुरीचा वापर करून कट करून घेणार आहोत। आधी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थ्रेडच्या मदतीने आपण याला डिवाइड करून घ्यायचं आहे। सो नेहमीचीच पद्धत आहे, आता परत तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे, कारण तुम्ही ही पद्धत माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये बघितलीच असेल, तर आय होप तुम्हाला ही पद्धत माहिती आहे। सो इथे मी कटिंग करून घेते आहे। तर केक कटिंग इथे झालेली आहे। आता आपण फ्लेवरसाठी काय काय वापरलं ते मी दाखवते। तर इथे मी रसमलाईचे बॉल्स घेतलेले आहेत, काही ड्रायफ्रुट्स घेतलेलं आहे, त्यासोबत आंब्याचे काप करून घेतलेले आहेत। रसमलाईचं जे दूध असतं ते दूध मी सेपरेट घेतलेलं आहे आणि रसमलाईचे बॉल्स मी सेपरेट केलेले आहेत। ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही इथे काजू, बदाम, पिस्ता घेऊ शकता। यानंतर मी इथे घेतलेली आहे व्हिप्ड क्रीम। तर व्हिप्ड क्रीम कधीही वापरताना अशा प्रकारे ती व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायची, कारण त्यामध्ये एअर तयार होते तर बबल्स तयार होतात, तर ते आधी स्पॅचुलाने आपण स्मूथ करून घ्यायची आणि नंतर आपल्याला ती वापरायची आहे। तर आता मी इथे घेतलेलं आहे केकचं बोर्ड, याला हलकीशी क्रीम लावायची, त्यावर सगळ्यात खालचा बेस सगळ्यात खाली ठेवायचा आहे। आणि आता आपण हा केक दोन फ्लेवरमध्ये बनवणार आहोत। तर मी अर्ध्या पार्टला रसमलाईच्या दुधाने सोक करणार आहे आणि अर्ध्या पार्टला मी नॉर्मल साखर पाण्याने सोक करणार आहे। तर असं का केलं, कारण आपल्याला हाफ अँड हाफ पार्ट डिवाइड करायचा आहे, म्हणजे हाफ पार्टला आपण रसमलाई फ्लेवर देणार आहोत आणि हाफ पार्टला आपण मँगो फ्लेवर देणार आहोत, यासाठी। कारण आपला एक केक आहे तरी आपल्याला दोन फ्लेवरची इथे मजा घ्यायची आहे। तर हा केक साधारण थोडा कॉस्टली जातो, म्हणजे जर साधारण अर्धा किलो 1000 रुपयाला समथिंग तुम्ही देऊ शकता। डिपेंड्स तुम्ही किती रसमलाई यूज केली, किती ड्रायफ्रुट्स यूज केले, कुठला आंबा यूज केला यावर। तर मी इथे काय केलेलं आहे, अर्ध्या पार्टवर रसमलाईचे बॉल्स हाताने क्रश करून ॲड केले, त्यावर ड्रायफ्रुट्स ॲड केले आणि अर्ध्या पार्टला मी हापूस आंबा इथे वापरलेला आहे। तर हे झालं, आता यावर मी दुसरी लेअर लावलेली आहे। दुसऱ्या लेअरला सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे। आता लक्षात राहण्यासाठी मी केकच्या बोर्डला हलकीशी एका साईडला क्रीम लावलेली आहे, म्हणजे माझ्या लक्षात राहील की या साईडला मी रसमलाई फ्लेवर दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी मँगो फ्लेवर दिलेला आहे। सो असं हाफ अँड हाफ केक तुम्ही बनवू शकता। आता सेम प्रोसेस मी दुसऱ्या लेअरला सुद्धा करणार आहे। आहे ना इंटरेस्टिंग, पण खूपच छान टेस्ट आहे या केकची। आणि जेव्हा कधी असं ग्रँड सेलिब्रेशन असतं, काहीतरी आपल्याला वेगळं करायचं असतं, फ्युजन करायचं असतं, तर अशा प्रकारे तुम्ही केक बनवू शकता। तर सेम प्रोसेस मी या लेअरला सुद्धा करते आहे। तर इथे मी रसमलाई जी वापरलेली आहे ही मी घरी तयार केलेली रसमलाई आहे। आंब्यामध्ये मी हापूस आंबाच नेहमी वापरते माझ्या केकमध्ये। जेव्हा आंब्याचा सीझन असतो तेव्हा मी शक्यतो हापूस आंब्याचा वापर करूनच केक बनवते, त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलेही आंबे केकसाठी वापरत नाही। सो हापूस थोडा महागडा आहे, त्यात रसमलाईसुद्धा महागडी आहे, तर केकची प्राईससुद्धा थोडी जास्त होते।
तर तुम्ही तुमच्या एरियानुसार तुम्हाला रसमलाई कितीला मिळाली, आंबे कितीला मिळाले आणि टोटल केकमध्ये किती वापरात आले यावर तुम्ही तुमच्या केकचा रेट काढू शकता. लवकरच मी तुमच्यासोबत एक छोटासा लाईव्ह सेशन करणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला केकची किंमत कशी काढायची, त्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या सेशनमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. असा हा आपला एक लाईव्ह सेशन आपण ठेवणार आहोत. नेक्स्ट वीकमध्ये मोस्टली तो असणार आहे. डेट आणि किती वाजता असणार आहे ते मी लवकरच आपल्या कम्युनिटी पोस्टवर एक पोस्ट टाकून तुम्हाला सर्वांना सांगेलच. तर आता केकला आयसिंग झालेली आहे, क्रम कोट झालेला आहे. मी केक फ्रीजमध्ये ठेवते अर्धा तास. आणि आता केकच्या साईडला म्हणजे सगळ्यात खालच्या भागी जिथे आपण बॉर्डर काढतो तिथे मी पिस्ता आणि बदामच्या फ्लेक्सनी डेकोरेट करणार आहे. तर मी एका कार्डबोर्डच्या मदतीने म्हणजेच एक माझ्याकडे कार्ड आहे, ATM-सारखं एक कार्ड आहे, त्याच्या मदतीने मी केकच्या साईडला बॉर्डर न काढता पिस्ता आणि बदामने हा केक डेकोरेट करणार आहे. तो थोडा रिच लुक द्यायचा आहे या केकला, म्हणून मी अशा प्रकारे एक आयडिया केली आहे या केकसाठी. तर तुम्ही इथे बॉर्डर देखील काढू शकता. कार्डबोर्डचा वापर न करता तुम्ही हाताने सुद्धा पिस्ता आणि बदामचे फ्लेक्स लावू शकता. संपूर्ण केकला न लावता मी फक्त बॉर्डरला लावते आहे, म्हणजे दिसायला ते छान दिसेल आणि थोडं समथिंग अट्रॅक्टिव्ह असा हा केक दिसेल. तर हे झालेलं आहे कम्प्लीट. आता आपण मँगोज कसे कट करायचे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर हापूस आंब्याला मी आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, सालं काढून घेतलेली आहे आणि आता या पद्धतीने मी त्याला कट करते आहे. कट करताना शक्यतो पातळ पातळ स्लाइसेसमध्ये कट करा आणि आंबा जो तुम्ही वापराल तो थोडा हार्ड घ्या, म्हणजे तुमचे जे मँगोच्या पेटल्स आहेत त्या एकसारख्या येईल आणि तुम्हाला कटिंग करताना त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे मी साधारण एका पूर्ण आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याला बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेलं आहे. आता या ज्या स्लाइसेस आहेत या आपण केकवर लावून घेणार आहोत. तर जसं मी तुम्हाला आधीच्याही एका व्हिडिओमध्ये मँगो रोज केक दाखवलेला आहे त्याच पद्धतीने आपण या केकला सुद्धा डेकोरेट करणार आहोत. तर टॉपिंगला मी अशा प्रकारे हे मँगोजचे पेटल्स एकावर एक थोडे ओव्हरलॅप करून अरेंज करणार आहे, म्हणजे त्याचा लुक मँगो रोज सारखा येईल. म्हणजे दिसताना वरनं दिसेल की रोजचा शेप आहे पण आपण मँगोजच्या पेटल्सने त्याला रोजचा शेप दिलेला आहे. सो अशा प्रकारे मी साधारण 3 किंवा 4 लेयर इथे लावून घेणार आहे मँगोजच्या पेटल्सच्या. तर हे कम्प्लीट झालं. आता यानंतर रसमलाईचे बॉल्स आहेत माझ्याकडे, कारण आपण आतमध्ये सुद्धा रसमलाईचा फ्लेवर दिलेला आहे तर टॉपिंगला सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे काहीतरी डेकोरेशन करावं लागणार. सो मी इथे रसमलाईचे बॉल्स अरेंज करते आहे टॉपिंगला, मध्यभागी रसमलाईचे बॉल्स आणि साईडला मँगोजच्या पेटल्स. तर अशा प्रकारे यावर थोडे मी ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करते आणि आता मँगोज आहेत आंबे काळे पडू नये यासाठी आपल्याला यावर न्यूट्रल जेल लावायचं आहे. न्यूट्रल जेल, यालाच न्यू जेलसुद्धा म्हणतात, तर हे ट्रान्सपरंट जेल असतं जे आपण कुठल्याही फळावर लावू शकतो. तर हे मी ब्रशच्या मदतीने पेटल्सला हलकंसं लावून घेते आहे. हे चवेला थोडं गोड असतं तर जेव्हा तुम्ही केक तुमचा डिलिव्हर कराल तेव्हाच ते लावायचं आहे आणि कस्टमरला सांगायचं सुद्धा की मँगो केक आहे, फ्रेश मँगोज लावलेले आहेत, तर शक्यतो लवकरात लवकर केकला कटिंग करून हा केक संपवा कारण हा केक खूप जास्त दिवस टिकत नाही. सो अशा प्रकारे मी हे सगळीकडे लावून घेते व्यवस्थित आणि आजचा हा आपला मँगो रसमलाई केक तयार झालेला आहे. अगदी शाही लुक आहे आणि शाही टेस्टसुद्धा आहे. तर जेव्हा कधी असं कुठलं ग्रँड सेलिब्रेशन तुमच्या घरी असेल तर अशा पद्धतीचा केक तुम्ही नक्कीच बनवू शकता. खूपच अप्रतिम आणि खूपच भन्नाट लागतो, दिसायलासुद्धा तेवढाच टेम्पटिंग आहे. अपेक्षा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि त्यासोबतच
व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये. म्हणजे अजून कोणाला जर त्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा ज्यांना केकचा बिझनेस वाढवायचा असेल, ज्यांना बरेचसे टिप्स काही माहिती नसेल, तर ते हे व्हिडिओज बघून त्यांनासुद्धा या व्हिडिओजचा फायदा होईल. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.